येतोपर्यंत आईबापांची सेवा करणं. शास्त्र सांगते ज्या दिवशी आपल्या आईबापांनी देह ठेवला ती तिथी पुढच्या वर्षी जी येते तिला पुण्यतिथी असं म्हणतात. ज्या तिथीला ज्या पर्व काळामध्ये ज्या तिथीला ज्या वेळी ज्या काळात ज्या दिवशी आपल्या आई वडिलांनी देह ठेवला शास्त्र सांगते ती तिथी तो काळ तो दिवस प्रत्येक पुत्रासाठी प्रत्येक कन्येसाठी पर्व काळ असतो. आणि त्या पर्व काळामध्ये केलं जाणारं पिंडदान केलं जाणारं तर्पण घातलेलं श्राद्ध श्राद्धानिमित्त केलेलं अन्नदान वस्त्रदान आपल्या पद्धतीनं जे जे केलेलं भूदान गोदान असेल जे जे केलेलं दान असेल जे जे केलेले पुण्यकर्म असतील त्याचं फल कैक पटीनं अधिक असतं. पर्व काळामध्ये केलं जाणारं पुण्यकर्म केलं जाणारं क्रियाकर्म त्याचं पुण्य कैक पटीनं अधिक असतं. आणि विशेष या परिवाराच्या भाग्यानं आलेला दिवस की वडिलांचं वर्ष श्राद्ध श्रावण महिन्यामध्ये घडतंय ज्याला पर्व काळ म्हणले विढळ. म्हणून जाणं जरी दुःख देणार असेल पण अध्यात्मिक जीवनामध्ये दुःख कमी करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून हरी कीर्तनाचं आयोजन या परिवाराचं एक वर्ष विविध आठवणींनी रडण्यातच गेले पण उद्याचा आबांना शेवटचं पिंडदान शेवटचं तर्पण आणि शेवटचा निरोप हा प्रत्येकाने हसने हसत हसत आणि आनंदाने द्यायचा. काय असं म्हणतात की एकदा श्राद्ध झालं की शास्त्र सांगते श्राद्ध झालं की त्या व्यक्तीचा या परिवाराशी असलेला संबंध तुटतो. जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत त्याचे धागे दोरे परिवाराशी जोडलेले असतात. एकदा का शेवटचं पिंड पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गया वर्जन विटले पितरांचे ऋण. एकदा शेवटचा पिंड दिला की मग तो जीवात्मा मुक्त होतो. आत्मा पवित्रच आहे. नैनम चिंतंती शस्त्राणी नैनम दहती पावका. उद्याही महाराज तुम्हाला चिंतन सांगतील पण तत्पूर्वी आत्मा पवित्रच आहे शुद्ध आहे बुद्ध मुक्तच आहे तो पण तरी सुद्धा परिवाराच्या बंधनात अडकलेला असतो. उद्या शेवटचा पिंड माझी भाषा कळाली का तुम्हाला. असं म्हणतात की शेवटचा काळ जवळ आला की माणसं जीवाच्या बसती. मला तुमच्याकडे पाहून दाट शंकायली मध्ये एखादं गचकलं का काय हालना बोलना डुलना चालना काहीच प्रतिक्रिया नाही तुमची. काहीतरी सिग्नल द्या राहू तुम्ही नुसते टुळू टुळू पाहून राहिले माझ्याकडं विढळ. काय कळायलं का ते बी कळाना नाही कळालं ते बी कळाना मला काहीच कळा काहीतरी कळू द्या. फ्रेश बसा तुम्ही गांभीर्य असेल तर गांभीर्य ठेवा. काही विनोद वाटला तर मुखावरती थोडस असू द्या. असं म्हणतात मोकळे मनाचे असतात ते मोकळे असतात गालातल्या गालात असतात ते पिवरातल्या गाठीचे असतात. वरच्या गाठी सुटतात पण आतल्या गाठी सुटतच नाही ना. 50,000 द्या नाही तर 100,000 द्या विढळ. शेवटचा पिंड दिला की तो जीवात्मा मुक्त होतो पुढच्या येऊनही जाण्यासाठी. मग त्याचा पुढचा जो मार्ग त्याचा प्रवास असतो तो चालू होतो. उद्या शेवटचा पिंड आपल्याला अर्पित करायचा आहे तसं जाणं मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे ठरलेलंच आहे. येथ नाही उरो आले अवतार इरती पामर जीव किती. चला जाना दुनिया
मुसाफिर खाना जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। शरीर श्रीमंताच असेल वा गरीबाच असेल, श्रीमंताच्या आणि गरीबाच्या घरात फरक असेल, असेल एखाद्याचा बंगला, असेल एखाद्याची झोपडी, दोघांच्या घरात बदल असेल मात्र संसारात काही बदल नसतो। मला असं वाटतंय बंगल्यात कमी झोप लागेल कदाचित इसित माणसाला, एवढी गोंदपाटावर सुखाची झोप लागते। या झोपडीत माझ्या फरजीवरी निजावे, कमरात गॅप व्हावे, एसीकडे पाहावे, पहारी आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या। या झोपडीत माझ्या, काही काही जण झोपेच्या तीन तीन गोळ्या खातात अमरीश महाराज, तरी रात्रीच्या तीन तीन वाजेपर्यंत फॅनच्या तीन तीन कडे पाहते, तीन तीन पात्यांकडे पाहतो, राईट साइडने फिरतो का लेफ्ट साइडने फिरतो फॅन। जिंदगी में इतनी भी गलतियां मत करो के दुरुस्त करते करते रबर घिस जाए, और रबर को भी इतना मत घिसो के घिसते घिसते कागद फट जाए। जायचं प्रत्येकाला, इथं कोण राहायला आलाय? जन्म आणि मरण ही मृत्यू लोकाची जोडीच आहे। जगायचंय त्याला मरायचंय, मरायचं त्याला मरेपर्यंत जगायचंय। ज्याचं वर्ष श्राद्ध, ज्याचं वाढदिवस झालं त्याचं श्राद्ध निश्चित आहे, बारसं झालं त्याचं तेरसं होणार आहे। आयुष्यभर गमेंट करतो माणूस कशाशी, काहींना एवढा अभिमान नसतो, आपल्यासारखी इस्टेट गावात कोणाची नाही। मला अण्णा म्हणतात बरं, असो 70 वर्षाचं झाल्यानंतर अण्णा कोण कशासोबत खातात लोक इचारित पण नाही। सुनबाई नातवंडाला ती भीती दाखवती, गबस कोपऱ्यात वकाडी येत असती, खात असती 70 एकरची वकाडी। केवळ एवढा अभिमान असतो काहींना, काहींना अभिमान आहे स्वतःच्या खुडचीचा। 5 वर्षानंतर कुत्र इचिरीत नाही, मग तुम्ही घमेंड करताय कशाची? काहींना हे पा स्वाभिमान असावं माणसाला, पण अभिमान तीळ भर जरी होय अभिमान, मिरुतो समान भार देवा। काहींना एवढा अभिमान असतो स्वतःच्या ताकदीचा, आपल्या नादी, लोक म्हणते कुत्र्याच्या कशाला नादी लागायचं। हिंद केसरी मी महाराष्ट्र केसरी ही वायर आपल्या ना नाद कोणी करत नाही, यांचा नादच खुळा, नादी कोणी लागत नाही। अरे भाऊ एक पॅरेलिसिसचा झटका आला ना तरी कानी कब्बशी हाताने उचलता येणार नाही। काहींना एवढा अभिमान असतो आपल्यासारखी सुंदर व्यक्ती जगात कोणी नाही। अरे भाऊ गाडी स्लिप झाली तर थोबाडाचा नक्षा बदलून जाईल, आपण घमेंड करतोय कशाची? श्रीमंताच्या आणि गरीबाच्या कपड्यात बदल असेल शरीरात काही बदल नसतो, श्रीमंताच्या आणि गरीबाच्या बिछाण्यात बदल असेल झोपेत बदल नसतो, श्रीमंताच्या गरीबाच्या भाकरीत बदल असेल भुकेत बदल नसतो। श्रीमंता पैशाने तुम्ही भाकरी विकत घेऊ शकतात पण भूक नाही, पैशाने तुम्ही 50,000चा कोट खरेदी करू शकतात 2 तासाची झोप नाही, पैशाने तुम्ही 1,000 रुपयाची चप्पल विकत घेऊ शकतात
पण लाख मोलाचं शरीर आणि लाख किमतीचा पाय विकत घेऊ नाही शकत माणूस. जाणं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, पण जगायचं कसंही आणि मरायचं कसंही नाही. इतिहास हा कधी जगण्याचाही होत नाही, इतिहास कधी मरण्याचा होत नाही. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृत्युस्य च तस्माद् परिहार्यर्थे नत्वं शोची तुमरसी. अर्जुना शोक करू नकोस, शरीर जाता गवे नाशिवंत स्वभावे म्हणून तो झुंजावे पंडू कुमारा. उपजेते नासे नासिलेते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे वासंसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाति नरोपराणी तथा शरीराय विहाय जीर्णान अन्यानी संयाति नवानी देहे. जैसे जीर्ण वस्त्र संडिजे मग नूतन विडिजे तैसे देहांतराती स्वीकारिजे चैतन्यनाथे. जाणही नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, पण जगायचं कसंही नाही. मला वाटतं कोल्हे कुत्रे पोट भरतात. माणसाला 10-5 वर्षातून एखादं लेकरू झालं तर माणसं गाव जेवण देतात. मला असं वाटतं काशी महाराज डुकरीनेला डझन डझन होतात. दर 5 वर्षिकला फॉर्म हायस तिचा. तिनं तर अख्खा जिल्हा जेव घालायला पाहिजे. मग प्रपंच म्हणताल तर आपल्यापेक्षा माकडा खोपड्यांचा चिलतांचा डाचांचा मच्छरांचा फार सुंदरी. याला किंमत नाही. तुम्ही जगलात किती याला किंमत नाही. तुम्ही कसे जगलात याला फार मोठी किंमत आहे. आपण हसत हसत जगाचा निरोप घ्यावा, पण जगाने मात्र आपल्यासाठी रडावं. एक पोरग म्हणे ताई नाही जग रडलं. मग म्हणलं बाबा निदान आपल्या गावाने तर रडावं, एवढं तर चांगलं वागा. तू म्हणे गावच रडलं पाहिजे ना, मग चांगलं काय वागायची गरज आहे. आता कुठून कसे मेंदू कसे डोळे डोकं लावते काही सांगता येत नाही. काहींच्या डोक्याला डोकं लावायचं नाही. तू म्हणे गावच रडलं पाहिजे ना, मग चांगलं काय वागायची गरज आहे. मी म्हटलं कसं. तू म्हणे जिवंत येत तोपर्यंत सगळ्या गावाकडून पैसे उसने घ्यायचे. हे बा आपलं कीर्तन 4G घेऊन बसलं तरच कळतंय. मी 2G ला 3G ला नेटवर्कच देत नाही. त्यांचे दृष्टांत सिद्धांत डाउनलोडच होत नाही शेवटपर्यंत. ते गोल बिंग तिथं मधीच बंद पडत. कळायलंय का तुम्हाला? कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. आता मरते तुमच्या पोटी जन्म घेते. आता काय कराव. तो म्हणते तो म्हणे सगळ्या गावाकडून पैसे उसने घ्यायचे जिवंत आहे तोपर्यंत. जिवंत आहे तोपर्यंत साऱ्या गावाकडून पैसे उसने घ्यायचे, नाही देताच मरायचं. मी तुमच्या पुढे हानू हानू घेईन बर का. आता नाही गाव रडलं मग बोला अरे बाबा हे रडवणच आहे. पण चांगल्याच्या यादीत नाव जायचं असेल तर कर्म चांगलंच करावं लागतं. ढल रात्री चांगली झोपेन सुखाची हे जर भाग्य असेल. रात्री सुखाची झोप लागणं हे जर भाग्य असेल तर काळजात वाक्य उतरून घ्या माझ्या दादांनो. रात्री सुखाची झोप लागण्यासाठी दिवसभर इमानदारीचं कर्म करावं लागतं हे तेवढंच सत्य. तू का मने गाजे होय कुठे तो तू का मने गाजे होय कुठे तो Give me more.
मंडळा माझी कीर्ती जियो तो ऐसा जियो के तुम्हारे जीने से हजारों जिए, जियो तो ऐसा जियो कि तुम्हारे जीने से हजारों जिए, वरना जीना भी क्या उसी का नाम है। अरे दूसरों के जख्मों पर तो कौवे भी पेट भरते है। जगाव असं आपल्याकडे, एखादा आत्महत्या करायला जरी निघाला त्याला आपल्याकडे पाहून जगायची प्रेरणा उत्प्रेरित व्हावी, जगावं वाटावं त्याला, आणि मरावं असं की आपल्यानंतर जगाने आपल्यासाठी रडावं। पुसणार कुणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे, पुसणार कुणी असेल तर डोळे भरून येण्याला अर्थ आहे, आणि आपल्यानंतर कुणी रडणारच नसेल तर माणसाचं मरणही व्यर्थ आहे। विठ्ठल मरायचं प्रत्येकाला, पण या बाबांच्या स्मरणाला आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना हा निरोप देण्यासाठी या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून ठेवलेलं, आदरांजली म्हणून 2 दिवसाचा कीर्तन महोत्सव, म्हणून आपण सर्वांच्या वतीनं ही वाक्पुष्पांजली बाबांच्या चरणी समर्पित करूयात आणि परमेश्वराकडे प्रार्थना करूयात, त्यांना उत्तम सद्गती परमात्मा प्राप्त करून देवत आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या सर्व कुटुंबियांना या दुःखातून सावरणीची ताकद परमात्मा श्रीहरी प्राप्त करून देवत। विठ्ठल प्रस्तुत आपणासमोर गायलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांच्या साधू संतांचा एकही अभंग अथो होवी ही विनाकारण निर्माण झालेली नाही। प्रत्येक अभंग ओवीच्या पाठीमागची पार्श्वभूमी वेगळी असेल। हा सामान्य व्यक्ती घरातून बाहेर पाऊल टाकत असताना काशीद महाराज विनाकारण पाऊल टाकत नाही, तर साधू संतांचा अभंग आणि होवी ही विनाकारण कशी असेल। ज्यावेळी तुम्ही रामायण करतात, तुलसी रामायणामध्ये जगाने विचारले तुलसीदासजींनी की तुलसीदासजी वाल्मिकजींनी सुद्धा रामायण रचल्यानंतर शतकोटी रामायण लिहिलं तरी सुद्धा तुम्ही रामायण रचण्याची चेष्टा करतात ही कशासाठी। त्यावेळी तुलसीदासजी स्वतःचा स्वार्थ सांगतात, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा, मी स्वतःच्या सुखासाठी रघुनाथाची गाथा करण्याचं धाडस करतोय। म्हणजे आज जगतो माणूस स्वार्थासाठी, दारातून उचललेलं पाऊल बाहेरचं कधीच माणूस विनाकारण उचलत नाही, तर साधू संतांचा अभंग आणि होवी ही विनाकारण कशी असेल। विचारा तुम्ही एखाद्या व्यक्तीला, भाऊ कुठं चालला तो? काही नाही, पोरीचं लग्न जमलंय, बस्ता बांधायला चाललो। कुठं चाललात तात्या? पोरीची डिलिव्हरी झाली, दवाखान्यात डबा घेऊन चाललो। कुठं चाललात नाना? पोरगा MBBS करतोय, त्याला सोलापूरला भेटायला चाललो। कुठं चाललात अण्णा? काय नाही म्हटली पहिली मिली म्हणून। चॅप्टरच लोक आहे तुम्ही, मी खाली येऊ का माई घेऊन? पहिली मेली म्हणून आता म्हातारी बी बाबा नाही तर यालाच भेटा नाही। इथं प्रत्येक गावात सर्वे करा तुम्ही, 25 पुढच्या 35 आतले फालकालो मारा, टेम्पू टेम्पू नवरदेव सापडतील। अजूनही लोक म्हणतात आहे का एखादी मामाची, चुलत मामाची, मावस मामाची, गुरु मामाची, लांबच्या मामाची, आणि तो स्टॉक खतम झाला म्हणजे जाणार कुठे। प्रत्येक गावात सर्वे करा तुम्ही, अगर लडकिया ना होगी दुनिया परेशान, गलिया सुनसान, तन्हा इंसान, न जानो ना जान, हर तरफ जय हनुमान। एक मुलगा म्हणे ताई तुम्ही एवढं फिरतात राव महाराष्ट्र सोडून सुद्धा बाहेर, आमच्याकडे पोरीच भेटा नाही, एखादी पोरगी तरी आणा राव शोधून, आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही मी। मी म्हणलं दादा पण तुमचं वय किती? तो म्हणे सध्या माझं 40 वय चालू आहे। म्हणलं बाबा राहिले 10 वर्ष अजून कशाला बट्टा लावून घेतोस, राहिलीत किती भाल्या माणसा, याचा विचार करा ना तुम्ही। प्रत्येक गावागावामध्ये एवढी शोकांती काय? पूर्वीच्या काळामध्ये पहा तुम्ही, लोक देवाला जनावर सोडायचे, अजूनही जनावर सोडतात, अजूनही जनावरांची अजून 10 वर्षांनी नाही काळ बदलला ना, अजून 10 वर्षांनी भयानक चित्र असणारी। आमचे थोरले चिरंजीव मसुबाला दान करण्यात येत आहेत भाविकांनी महाप्रसादाचा, साधू झोपडीत घुसत आहे, सारे मारुतीच मारुती। ढल आता एकच भेटाना बाबा, दुसरीच्या कुठं गप्पा आणायला तुम्ही? एकच एवढी बेजार करती, एकेलाच फेरेन लावली, पावडर पुरवता पुरवता नाकी दम आलाय। कधी कधी असं वाटत असं तुम्हाला हिमालयात तपश्चर्या करायला जाऊ की काय, लग्न केलं नसतं तर काय ना। समस्या सार्वजनिक आहे, फक्त वैयक्तिक कबुली दिली तुम्ही।
वट्याव माणसं बसलेल्या असावं, तिच्या तोंडाचा पट्टा सुटाव. कोणाच्या? एकीच्या. तिला तुम्ही किती म्हणा माझी माय, फक्त माणसं जाऊ दे, मग तुला काय खसकायचं तर खसक्यो. इज्जत का सवाले, माणसं वट्यावरचे उठू दे. पण ती बिचारी असा चान्स मारून घेती, ती संधी सापडून असती. ती म्हणती पप्याचे पप्पा माणसं असू नाही तर कोणसं असू मी बोलणार. म्हणजे लहानपणी म्हणायचे बाबा बिंडकीला दगड मारू नका. बायको 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 हा, आता तुम्हाला कधी कधी कदारल्यावर असं वाटत असन. लहानपणी बेंडकीच सांगायले बर का मी, लहानपणी नेम धरून बेंडकीचा तोंड हाणला असत तर बरं झालं असत. कारण ज्याची बायको मुकी तो सर्वात. आमचे महाराज सोडून तुम्ही म्हणायचं मुश्किल झाले. आता दुसरी म्हणजे काय करायचीच असते का? निदान कीर्तनात आल्यावर तरी चांगले विचार करी जाराव. तुम्ही सोच बदल भाई, देश बदले का? पहिली मेली म्हणून दुसरी. कीर्तनाला आले तरी तुमचे विचार इतके सुंदर येत. जे कीर्तनाला आले त्यांचे विचार एवढे सुंदर, जे घरी बसले त्यांचे विचार किती डेंजर असतील. पहिली मिली म्हणून दुसरी करायला नाही. दुधाची म्हैस आणायला चाललो. सामान्य व्यक्ती कोणतंही कारण, कोणतंही पाऊल उचलताना कारण घेऊन पाऊल उचलतो, स्वार्थ घेऊन पाऊल उचलतो. एखादा माणूस भेटू द्या, माणूस इथपर्यंत डोकं लावतो, हा माणूस मला आयुष्यात कोणत्या कामी उपयोगी पडेल. जगात खरा स्वार्थी माणूस आहे. देवचतुरी आणि माणसं चॅप्टर येतं. माणसं चतुर नाही, लोक म्हणतात तो फार चतुर आहे. अरे चतुर नाही, तो चॅप्टर आहे. लोकांना कसं फसवायचं, कसं गंडवायचं हेच फक्त प्रत्येकाच्या डोक्यात आहे. पण लोकांना फसवता फसवता एक दिवस स्वतःही फसतो तो माणूस आहे. काय झालं, एकदा इलेक्शनचा काळ होता. एक पुढारी प्रत्येक गावात जायचा आणि एकच भाषण ठोकायचा. इकडे आचारसंहिता वगैरे तर नाही ना, म्हणजे बरं असतं. तुम्ही जायचे ना आम्ही गुतायचे. आणि लोक आम्हावर आम्हावर जास्त टपून येतं. संगमनेर तालुक्याच्या ज्यात जास्त मुळावर आहेत लोक. तो पुढारी प्रत्येक गावात जायचा आणि भाषण ठोकायचा. माझ्या प्रिय मतदार बंधू आणि बघून यांनो, बोला की हे पा कीर्तन अर्ध मी करायचं अर्ध तुम्ही बोलायचं. महिला मंडळ इज्जत का सवाले बाई, पार्टी आपलीच निवडून आली पाहिजे, झेंडा आपलाच फडकला पाहिजे. नाही तर प्रचाराला माझ्यासोबत हिंडायचं आणि मी पुढे गेले की हिला मतदान करायचं नाही. प्रचार कोणाचा करा, पण मतदान मात्र मला करा बरं का. इज्जत का सवाले, आपली संख्या जास्त आहे बरं का, आपला आवाज पण जास्त निघला पाहिजे. एसटी निघून गेल्यावर मग हात दाखविण्यात काय अर्थ नाही. माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, एकदा संधी द्या, गावचा विकास करून टाकील असंच भाषण असतंय ना, बरोबर आहे ना. हे पा मी कोणाचं समर्थन करायला अथवा कोणाला नावं ठेवायला इथं उभी नाही बरं का. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी घेते. गेन द्या थोडासा. मी काय बोलते याची मी पूर्ण जबाबदारी, पण तुम्ही काय ऐकता याची जबाबदारी मी स्वीकारत नाही. कीर्तन रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. इथं कुणाचाच कप माप घेऊन कपडे शिवले जात नाहीत. पण तयार झालेलं शर्ट कोणाला कोणाला तरी फिट बसल्याशिवाय राहत. कीर्तनकार बोलतात वेगळ्या उद्देशाने. बसलेले टपूनच असताय, कोणावर फिट बसताय आणि कोणाला सूट होतय. तो पुढारी प्रत्येक गावात जायचा आणि भाषण ठोकायचा. माझ्या प्रिय मतदार बंधू आणि एकदा संधी द्या, गावचा विकास करून टाकील. एक बाई म्हणे साहेब आमच्या गावात पाणीच येत नाही. तो म्हणे काळजी करू नका, घरा घरात पाणी आणि ना आपल्याला निवडून आणा. दुसऱ्या गावात गेला, एकदा संधी द्या. एक तरुण म्हणे साहेब आमच्या गावात लाईटच नाही. काळजी करू नका, घरा घरात लाईट आणि आपल्याला निवडून आणा. तिसऱ्या गावात गेला, एक माणूस म्हणे साहेब गावात रस्तेच नाही. काळजी करू नका, घरा घरात रस्ते आणि ना आपल्याला निवडून आणा. चौथ्या गावात गेला, एक तरुण म्हणे साहेब गावात आमच्या स्मशानभूमीच नाही. तू म्हणे काळजी करू नका, मला निवडून आणा, घरा घरात स्मशानभूमी उभारीन. तुका म्हणे आवा.
सारखे ध्रुवासारखे दिसतात. हे लिखुरू तुम्हाला इतकं आवडलंय ना, याला माझ्या सोबत घेऊन जाणार आहे बरं का. पांडुरंगासारखं दिखणं दिसतंय, पण त्याच्या मायबापाला तुम्हाला फोन करावा लागेल. विठ्ठल जगाला फसवता फसवता एक दिवस स्वतःही फसतो. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकडा, पण तुका म्हणे ताळा नाही त्याच्या जीवनात अवकडा. ताळेबंद जमावा ऍडजस्टमेंट बेस्ट पॉलिसी. तडजोड करता आली समजायचं माणूस येतो, ज्याला मोडतोड जमलं हे समजायचंय भंगारवाले. विठ्ठल विठ्ठल फसवायची कामं माणसाला चांगली जमतात, साधू संतांनी फसवण्यासाठी नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे, किंवा शोधून आले संत हिता हित जगाचे. येतो हिताचा कळवळा पडती हाती, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. जगत कल्याणासाठी ज्यांनी अवतार घेतला त्या संत भूमीत आपला जन्म झालाय आपलं भाग्य. साधू संतांच्या नंतर आपण जन्मास आलो हे आपलं अहो भाग्य. जगाच्या पाठीवरती भारतासारखा देश नाही. भरतखंडी नरदेह प्राप्ती किंवा पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते घरीचे दास जन्म घेती. या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग अष्टविनायक, याच भारतामध्ये शक्तीपीठ, 7 मोक्षपुऱ्या, हिमालयासारखा पर्वतराज, कृष्णा कोयना चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी गंगा यांसारख्या पवित्र नद्या या भारत देशामध्ये. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू डिस्कवरी ऑफ द इंडिया नावाच्या ग्रंथात उल्लेख करतात, जगात नाही तेवढे संत भारतात जन्मास आले, भारतात नाही तेवढे संत महाराष्ट्रात जन्मास आले, पण हयातीत असताना महाराष्ट्रातल्या लोकांना संतांची किंमत कळाली नाही. हे महाराष्ट्रातल्या लोकांचं फार मोठं दुर्दैव. असताना केलं जातं ते दर्शन, व्यक्ती गेल्याच्या नंतर केलं जातं ते प्रदर्शन. असताना साधू संतांना त्रास झाला, आज पुण्यतिथीचे सोहळे. जगात नाही तेवढे संत महाराष्ट्रात झाले, आणि महाराष्ट्रात नाही तेवढे मराठवाड्याच्या मातीत जन्मास आले. मराठवाड्याच्या मातीची सगळ्यात मोठी पुण्य. विठ्ठल विठ्ठल कोकण विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या सर्वांचा मिळून बनला हा महाराष्ट्र. सह्याद्रीचा सिंह गरजतो, ट्रबल वाढवायचं. शिवशंभूराजा दरी दरीतून नाद घुमला. महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जगाच्या पाठीवरती आजही पाहतो मी, कदाचित झेंड्यावरती चंद्र लावणं सोपं असतं, पण चंद्रावर झेंडा लावणं ही गोष्ट फार कठीण आहे. चंद्रावरती पाऊल ठेवणारा जगाच्या इतिहासात चौथा देश, आणि उत्तर ध्रुवावरती पाऊल ठेवणारा जगाच्या इतिहासात पहिला देश तो म्हणजे माझा भारत. सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहासे अच्छा उचलून फेकून आनिंगड्यात आणि हात वरी घ्या. वंदे 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 भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. आपल्यासाठी आपणच टाळ्या वाजवा आता. विठ्ठल भाग्य, महाराष्ट्रात झाला दुसरं भाग्य. आग लगी आसमान में सर सर गिरे अंगार, अगर संत ना होते दुनिया में तो जल जाता संसार. देवाने इतर युनी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने माणसाच्या जन्माला घातलं.
कुणालाच नाही तशी ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठ पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानं, सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजनं. हाताची शोभा सांगितली दान धर्म करण्यामध्ये, या दोन हाताची शोभा सांगितली त्याच्या भजनात टाळी वाजवण्यामध्ये. नसेल तुमच्याकडून भजन शक्य होतं, दोन हाताची शोभा आडल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना सहकार्य करण्यासाठी करा. तारो के तेज मी चांद छुपे नाही, सूरज छुपे नाही, बादल छायो पीड पडे, रजपूत छुपे नाही, दाता छुपे नाही, मागन आयो संचल नारी के नैन छुपे नाही, चंचल नारी के नैन छुपे नाही, प्रीत छुपे नाही, प्रीत दिखायो. तारो के तेजो में भक्ति विवश एक प्रेम पुजारी, फिर भी दीप जलाए रही, एक प्रेम पुजारी न फिर भी दीप जलाए रही. हाताची शोभा सांगितली परोपकार करण्या, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, तुमच्याकडे देण्यासाठी भरपूर आहे आणि देऊ शकता तुम्ही. आज वडिलांच्या पुण्यतिथीला हरी कीर्तन ठेवलं, अन्नदान केलं, पण एक विनंती असेल माझी माईबाप, जो जेवण आला त्याला जेवायचा आग्रह करू नका, त्याला अजीर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. जो निरोगी त्याला औषधं देऊ नका, तो आणखीन रोगीट झाल्याशिवाय राहणार नाही. जो रोगीट आहे त्याला औषधाची किंमत आहे, औषधाची गरज आहे, त्याला औषधं द्या. तुमच्याकडे देण्यासारखं भरपूर आहे, तुम्ही देऊ शकतात. कदाचित कीर्तन प्रवचन कमी करा, पण अनाथाश्रमात दान धर्म झाला पाहिजे. आणि फुटपाथ वरती जे लेकर फिरतात ज्यांना मायबाप नाहीत, अरे आपल्याला खाल्लं का कोणी विचारणारे मायबाप आहेत, पण काही खाल्लं का असं विचारणारा ज्यांना कोणी नाही, अशा गरीब लेकरांना बसून जेव घाला गडे मायबाप, त्यातच खरा परमार्थ घडते. तुम्ही घरी सवाशीन जेव घालतात का महिला मंडळ? मॉनिटरचा आवाज वाढू द्या. घरी सवाशीन का पक्क्या पाकिस्तानी तुम्ही? घरी सवाशीन जेव घालतात का? मग हो माना की. वरणपोळी का पुरणपोळी? पुरणपोळी ना. इथून पुढे माझी विनंती, कधी घरी सवाशीन जेव घालताना कधी श्रीमंताची बाई जेव घालू नका. म्हणजे मला श्रीमंताचा वावड या आशातला भाग नाही. ती बाई घरून टचून नाष्टा करून इथे आल्यानंतर अर्धी पुरणपोळी काढून तरी ठेवती. आमटी जरा जमलीच नाही, भजे मी खातच नाही, तेल कोणतं वापर, तू तशीच मर, तू जेवूच नको ना, काय आडणार आहे का कोणाचं. मला एक आश्चर्य वाटतं, गरीबाची बायको पाहा तुम्ही, 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत एवढं काम, मरूस तवर काम आहे तिला विचारीला. अर्धा एकरचं अंगण झाडी खेड्यांमध्ये, शेतकऱ्याच्या बायका अर्धा एकरचं अंगण झाडी ती, सडा मारती, 5-5 जनावरांचं शेण उचलती, 2-2 गथोडे गवत आणती, गर्दी दुरडी दुरडी भाकरी करती, कढईवर भाजी करती, 4-4 बकेटा धुणं धुती, घरात सगळं घासणं पुसणं दळणं काढणं सगळं काम आहे त्या बिचाऱ्यांना. शेतात दररोज काम आहे शेतकऱ्याच्या बाईला, काही काम नसलं तरी कमी चक्कर तरी मारून येते ती. आणि त्यावेळे त्याच्यात तुम्ही भाग्यवान आहे, आल्यापासून एवढं इकडं डाळिंबाची बाग, इकडं द्राक्षाची बाग, इकडं द्राक्षाची बाग, इकडं द्राक्षाची बाग हाटलीच नाही. आणि आल्यानंतर कॅनॉल लागला, मग तुम्हाला पाटाचं पाणी आहे ना, म्हणजे तुमच्या उशाला पाणी. तुम्ही श्रीमंत लोक आहेत,
मला असं वाटतं जेवढे बागावले पण रोज काम आहे ना तुमच्या घरी, दररोज काम आहे. महिला शेतकऱ्यांना दररोज काम आहे. तुमच्या बायकाला मला इमानदारीने सांगायचं, पुरुष मंडळी तुम्हाला दररोज काम आहे कशातात? खोटं बोलन त्याच्या जिभेला चुडसन. तुम्हाला दररोज काम आहे का? खोटं बोलायचं नाही मी सोडून. तुम्हाला दररोज काम आहे का? महिला मंडळी यांना दररोज काम आहे का? काम नसला रुमाल झटकला खांद्यावर टाकला निघाले वैरागला. काम नसला रुमाल झटकला खांद्यावर टाकला निघाले बारशीला. तुम्हाला दररोज काम आहे का? त्यांना दररोज काम आहे. इतकं काम आहे त्यांना, टावेल सुद्धा आंघोळीचा हातात आहे तुमच्या. टावेल नाही दिलं तर घंटाभर बाथरूम मध्ये बसत येत, चहाचा कप हातात येत, सगळं काम ती करते. त्यांना दररोज काम आहे. एवढं काम आहे, साधी सर्दी झाली तर ती बाई दुकानावरची 2 रुपयाची गोळी आणि ती घरी वाप घेऊन नीट होती. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना सिम्पटम्स होते, महिला शेतकऱ्यांना, पण त्या स्वॅब द्यायला गेले, तपासणी करायला गेल्याच नाहीत. 2-2 टाइम काढे घरी पेल्या पण घरी नीट झाल्या शेतकऱ्यांच्या बायका आहेत. वाज वाटाळी. एवढं तुमच्या बद्दल बोलेल, एवढं कौतुक आहे तरी तुमल्या आणि माझ्याकडे पाहते. तुम्ही काहीतरी मानाचं वाटलं पाहिजे तुम्हाला. मोकळ्या टाळ्या वाजवा. दररोज काम आहे त्यांना, रोग नाही ना राग नाही, तरी सुद्धा कधी कधी तुमचं बिघडत. 2-4 महिन्यातून एकदा तरी तुम्ही तिला प्रसाद देतात, बरोबर आहे ना? खोट बोलन त्याच्या जिभेला चुडसन. 2-4 महिन्यानंतर नवऱ्याने प्रसाद दिल्यानंतर महिला मंडळ, आजपर्यंत तुम्ही 4 दिवसासाठी माहेरी रुसून केल्या का ग? ही वया जावयाच्या झाल्या, तुमच्या लेकी लग्नाला आल्या, नाती लग्नाला आल्या, काहीच्या नवऱ्याने मारल्यानंतर तुम्ही आजपर्यंत 4 दिवस रुसून गेल्या. ती रडती रडती लेकरं ओरडायला लागले का स्वयंपाकाला लागती, जनावरं ओरडायला लागले का पाणी दाखविती. एवढं काम करून नवरा तिच्या कामाचं कौतुक करत नाही, पण आजपर्यंत रुसून गेली नाही शेतकऱ्याची बायको आहे ती. श्रीमंताची पहा तुम्ही, 2 तारी बिल्डिंग, जायला लिफ्ट न जाती, यायला लिफ्ट न येते, फरशी पुसायला बाई, स्वयंपाकाला बाई, भांडे घासायला बाई, कपडे धुवायला मशीन, एवढं सगळं करायला बाया लिफ्टन वर जाती, लिफ्टन खाली ती तरी सुद्धा अंधारे येतात, चक्रा येतात, कसं नुसं होत, उचलू उचलू फेकीत, भोंडा येतात, रक्त कमी, आता हिला काय घासलेट भराव का काय? ही जाईना त्या बिचाऱ्याला मोकळं करीना. कळालं त्याला धन्यवाद, नाही कळालं त्याला डबल धन्यवाद. श्रीमंताची बाई नाही, लेकरा बाळांचा करता करता सकाळपासून रात्री दुपारचे 12 वाजली जिच्या मुखात अन्नाचा घास नाही. तुमच्या घरी भांडे घासायला आली, कपडे धुवायला आली, शेतात तुमच्या खुरपायला आली, अशा गरीब बाईला, मजुराच्या बायकोला बरोबर 12 घरात बोलवा. हळदी कुंकू द्या, पुरणपोळीचं ताट तिच्या समोर सरकवा, तिला सवाशीन म्हणून जेव घाला, ती बाई सगळंच आटून पुसून खाते. वाटलंच तर 1-2 पुरणाच्या पोळ्या पेपरमध्ये गुंडाळून 10-5 भजे तिच्या घरी द्या. घरी गेल्यानंतर ती गरीब लेकरांना खाऊ घालते, तव्यावर गरम करते, बसवून जेव घालते लेकरांना. ज्यावेळी गरीबांच्या झोपडीमध्ये पुरणपोळीचा गुडघास मुखामध्ये जातो, त्यावेळी त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं असू, त्यांच्या डोळ्यातले आनंदाचे असू, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, बारशीच्या भगवंताचं दर्शन तुम्हाला त्या भिकाऱ्याच्या झोपडी झाल्याशिवाय राहणार नाही. अरे गरीबों का कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. मंदिर और मस्जिद वो लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो. अरे हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. तुम गरीबों की सुनो, वो तुम्हारी सुनेगा. तुम एक पैसा दोगे, 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो, इनका दामन पकड़ कर तो देखो. आवाज दे आवाज. इनका दामन पकड़ कर तो देखो, उम्र भर का सहारा मिलेगा. उम्र भर का सहारा मिलेगा. राम को मांगल मेरे प्यारे, राम से मांगल मेरे प्यारे, जिंदगी का सहारा मिले. जोत से जोत जला.
दिला। टाळ्या वाजवू नका, टाळ्या बंद। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे, खरा तो वाग माझ्या चिमण्यांनो ऐकला का आवाज, जगी जे ही नाती पतिता, जगी जे जगी जे दीन पद दलित, तया जाऊन हसवावे जगाला, खरा तो एकची धर्म दट्टाडी वाजवा त्यांच्यासाठी। बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गुजरवाने, बाळ काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय क्या बात है, वा आवाजात आवाज मी सुरू ना, आवाज सुटता नाही पडला पाहिजे। श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता शारंग धरा, तुम्ही बारा घरच्या बारा गे गोकुळच्या नारी, तुम्ही तुम्ही एवढ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी, तुम्ही तुमची एवढी चरित खोटी गे गोकुळच्या नारी, तुम्ही यांची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही हिंगणीच्या तुम्ही यांची संगत सोडा गे हिंगणीच्या नारी। टाळे वाजव पुन्हा शेकड्यांच्या। खरा तो एकची धर्म शेजार्याची बांद कोरा, ऐका असले नमुने इकडे असले तर राहू दे, आता पोत्या उघडू नका, एक वाक्य काळजात उतरून घ्या, मी कुणाचा अपमान करते अशातला भाग नाही। जरी माझे पती कीर्तनकार असले तरी शेतकऱ्याचीच पोरगी मी, शेतकऱ्याची सुनी मी, काय अगदी फॉरेन बिरेन वरून अथवा चंद्रावरून नाही टपकले। किती बांध करू करू स्टेटी वाढवा, उपरण्याखाली हात घालू घालू मशी का, आकडे टाकू टाकू मोटरी चालवा। ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या संपत्तीचा मार्ग चुकला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या संततीचा मार्ग चुकणारच, काळ्या दगडावरचे दिवसभर एवढे चांगले जगा, रात्री सुखाने झोप घेता आली पाहिजे, चार महिने एवढे कष्ट करा, आठ महिने सुखाने बसून खाता चालू पाहिजे, तारुण्यात एवढे चांगले जगा, म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे, आणि उभ्या आयुष्यामध्ये नाही पारमार्थ जगला, निदान एवढे प्रामाणिकपणे वागा की पुन्हा एकदा याच ज्ञानोबा तुकोबाच्या आणि या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आम्हाला जन्म भेटला पाहिजे। दोन हाताची शोभा परोपकार करण्यास सांगितली, कशात आहे पायाची शोभा, पाऊली चालती सुखी संसाराची, पाऊली चालती दुकानाची, सारा आरक्षण काय तुम्हीच काबीज केलं का, का त्या बिचारायला म्हणू द्या ना थोडंफार, काय ते केविलवाने चेहरे घेऊन बसले, आणि त्यात महिला कीर्तन असलं ना तर मग ह्या फॉर्म मध्येच असतात बिचारे, गर्दीच करून असतात ह्याची बिचारी बसली, तर घरी तुम्ही बोलू देत नाहीत, कीर्तनात आल्यावर म्हणू देत नाहीत, जिकडे तिकडे आम्हाला आरक्षण, नोकरीत व्यवसायात राजकारणात यष्टीत
मागे कथा होती तुळजापूरला, महाराज लोक आमचे उशीर आले. म्हटलं काहू एवढा उशीर? ते म्हणे ताई एवढी गच्च भरली होती महिलांनी एसटी, त्यांनी कंडक्टर पण उभा केला. एवढं अतिक्रमण इथं बसलेल्या मला सांगा इमानदारीनं, किती महिलांना आपल्याला बस मध्ये दिलेली जे आरक्षण सवलत आहे, किती जण आहे, किती महिलांना आवडलं सरकारने दिलेलं आरक्षण? एकटीलाही नाही ना, एकीलाही नाही. निदान सरकारने आरक्षण द्यायचं होतं आम्हाला, विमानाच्या टिकटात तरी द्यायचं होतं. निदान राग आला असता कोणाचा रुसलं असतं तर वृंदावन, मथुरा, द्वारका, बद्रीनाथ, केदारनाथ चार धाम झाली असती आमच्या रुसण्या रुसण्यामध्ये. तुम्हाला आरक्षणच द्यायचं होतं, सवलतच द्यायची होती, किराणा मालात द्यायची होती, सवलतच द्यायची होतं, साड्याच्या किमतीत द्यायची होती, सवलतच द्यायची होती तर गॅसच्या सिलेंडर मध्ये द्यायची होती. 100 गॅस 1200 भरून आणायचा, कोणाच्या कोण्या देवानं शिकवलं? आमच्याकडे कदरून कदरून शेतकरी महिलांनी वट्यावरचे गॅस गायब केले, चुली घातल्या, त्याच्यात लाकडं घातली, पायाची शोभा सांगितली. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम आजी माझा नेम, डोळे तुम्ही घ्यारे सुख, तुम्ही ऐकारे कान, घेई घेई माझे वाचे. नरदेहाची सार्थकता परोपकार करण्यात आणि भक्ती करण्यात, भक्ती त्या भक्तीला शास्त्राने नवविधा स्वरूपाने गायलं. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम वंदनम अर्चनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. नवदा भक्तीपैकी जीवाने एक तरी भक्ती करावीच, पण नवदा भक्तीपैकी तुमच्याकडून एकही भक्ती सहज शक्य होत नसेल, महाराज सांगतात हरकत नाही. शिष्य असाल तर गुरुची सेवा, सेवक असाल तर मालकाची सेवा, पुत्र असाल तर माय बापांची सेवा, आणि पत्नी असाल तर उभ्या आयुष्यामध्ये सौभाग्याची नाम पतीची सेवा प्रामाणिकपणे करणे, हीच खरी ईश्वर भक्ती, अभंगाचं प्रथम चरण. पंढरपूरला जाते हरकत नाही, आळंदीला जाते हरकत नाही, दिघू पैठणची वारी करता येत नाही हरकत नाही, माऊलीच्या सोहळ्यात चालता येत नाही हरकत नाही, गावच्या मंदिरात जाता येत नाही हरकत नाही, काकडा हरिपाठ करता येत नाही हरकत नाही, देवपूजा जमत नाही हरकत नाही, तुळशीला पाणी घालता येत नाही हरकत नाही, स्मरणी घेऊन नामस्मरण करता येत नाही हरकत नाही. हे ऐकून करणाऱ्यांनी सोडायच्या नादी लागू नका म्हणजे बाद झालं. कोणतीच भक्ती जमत नाही हरकत नाही. महाराज सांगतात फक्त वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा. ज्याच्या कर्मात प्रामाणिकता आहे त्याला स्वतःचं घर सोडायची गरज नाही. एक दिवस जगाचा मालक त्याचं घर सोडून तुम्हाला घरचालं दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. कर्मातली प्रामाणिकता. हा सगळा वारकरी संप्रदाय पंढरपूरला जातो साधन भक्ती, पण प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग सावता महाराजांच्या मळ्यात येतो ही सिद्ध भक्ती. सुदामजी मुठभर पोहे घेऊन द्वारकेला जातात भक्तीचा पहिला प्रकार, पण प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम शबरी मातेच्या आश्रमात तिला दर्शन देण्यासाठी येतात. ऐसा करो के घर आवे राम भीलनी परम तपस्विनी शबरी जाको ना गुरु मतंग के हे करी गई तो ही मिलेंगे राम. पहिली भक्ती सांगितली स्वामी काज. आज भर दिवाळीच्या सणाला आम्ही दिवाळी साजरी करतो. माझ्या दादांनो
पण भर दिवाळीच्या सणाला भारताच्या सीमेवरती रक्ताची होळी खेळणारा भारताचा जवान समोर ठेवा. आपल्या लक्षात येईल स्वामीकाज म्हणजे काय. रक्ताच्या थारोळ्यामध्ये प्राणाचं समर्पण करणारा भारताच्या जवानाला कोणत्याच देवाचं कोणतंच भजन करायची गरज नाही. ती एक प्रकारची भक्तीच आहे. नवदा भक्तीमध्ये ती आत्मसमर्पण नावाची भक्ती आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या भाषेमध्ये ती स्वामीकाज नावाची भक्ती. जिंदा रे हेणे ते मोसम बहुते मगर जान देने की रुत रोज आती नगी हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे जवानी जो खूने नहाती नहीं आज धरती बनी है दुल्हन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों कर चले हम फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियो. दोन व्यक्तीचं स्मरण केल्याशिवाय रात्री झोपायचा अधिकार आपल्याला नाही. ज्याच्यामुळे दोन घास सुखाने खातो त्या माझ्या शेतकरी बळी राजाला कधी विसरू नका. आणि ज्याच्यामुळे सुखाची झोप घेतो त्या भारताच्या जवानाला कधी विसरू नका. जय जवान. शेतकरी कालही राजा होता, आजही राजा आणि उदयही राजा राहणार. पण दोन गोष्टी त्याला टाइमवर भेटल्या तर. जर सरकारने त्याच्या मालाला योग्य वेळी योग्य भाव दिला तर शेतकऱ्याचा हात कोणी धरू शकत नाही. आणि निसर्गाने त्याला योग्य वेळी योग्य साथ दिली तर शेतकऱ्याचा हात अजूनही कोणी धरू शकत नाही. विठ्ठल पहिली स्वामी काज, दुसरी गुरु भक्ती, श्री गुरु राम वशिष्ठा शरण, कृष्ण सांदीपणी गुरु केला, तिसरी भक्ती पितृवचन. पुत्र असाल तर उभ्या आयुष्यामध्ये माय बापांची सेवा प्रामाणिकपणे करा. अरे एक लड़की देखने के लिए जाऊ तो दस दस खड़ी रहती. ये जवानी का जज्बा है पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती. ये माँ बाप की दुआ का असर है. तुम्ही श्रीमंत असाल तर जग तुमच्या मागे पुढे असेल. तुम्ही देखणे दिसत असाल हजार मुली तुमच्या सौंदर्यावर फिदा असतील. तुमचा आवाज गोड असेल लोक आवाजावर प्रेम करतील. तुम्ही गोड वाजवत असाल लोक तुमच्या हातावर प्रेम करतील. तुम्ही चांगलं बोलत असाल लोक शब्दावर प्रेम करतील. आल्यानंतर एक ताई मला घट्ट मिठी मारून रडू लागल्या. काय माय बाप आम्हाला घरी कुत्र विचारित नाही. आता तुम्हाला जे सांगतो असं घरच्यांनी ऐकलं असतं तर तासन तास बोंबलत फिरायची पाळी आमच्या आली नसते. घरी आम्हाला कोण विचारतंय. पण आज लोक आम्हाला साधू संतांच्या ठिकाणी मांडतात, ज्ञानोबा तुका समजतात, डोक्यावर घेऊन नाचतात. आमचं काही नाही बरं का. हे समर्पण आहे ज्ञानोबा तुकोबाचं. त्यांनी खस्ता खाल्ल्यात. यह दरबार है ज्ञानेश्वर भगवान का, यह दर्द दुख मिटाए जाते है. अरे दुनिया के ठुकराए हुए लोग यह सीने से लगाए जाते है. तुम्हाला माहिती ही किंमत है फक्त एका माळीच्या. या माळीच्या मध्ये एवढी ताकद यायची. लाखो रुपयाचं सोनं किंमत. सोनं जर तुम्ही अंगावरती घातलं तर ती किंमत तुम्हाला भेटणार नाही. या तुळशीच्या काड्या काड्या करून तुम्ही माळ्यांची मान जर गळ्यामध्ये घातली ना, जगामध्ये लाखो किमतीचा नाही अनमोल किमतीचा देह होऊन जाईल तुमचा. ही ताकद फक्त संप्रदायाची. घरी आम्हाला कोणी विचारत नाही. आल्यानंतर ताई मला मिठी मारून रडू लागले. काय त्यांना काय वाटलं असेल. आज कोर्टात जात नाहीत असे किती 25% भांडणं आम्हाला येत. म्हणजे लोक आम्हाला ते योग्यतेचे समजतात. कोण म्हटलं महिला मंडळ तुम्हाला कोर्टात वाद गेल्यानंतर तुम्हाला न्याय भेटतो. भ्रांत कल्पना येते. कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर बाईला तिचा हिस्सा मिळतो, बाईला पोटगी मिळते, बाईला घटस्फोट मिळतो. पण बाईला न्याय कधीच मिळत नाही आणि तिचं हक्काचं घर तिला कधी मिळत नाही. कोणी असाल लॉयर, कोणी असाल ॲडव्होकेट वकील तर माझी विनंती तुमच्या चरणावरती. लोक आशेने तुमच्याजवळ येतात. लोक फार मोठ्या आशेने तुमच्याजवळ येतात, भाव ठेवून तुमच्याजवळ येतात की मला न्याय मिळेल म्हणून. विनंती असेल माझी घरातली भांडणं कलमात बसू नका. चार चार पाणी नोटीस बनवतात. वर्ष वर्ष तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारखा चालत राहतात. घर बरखास्त होतात, नाती तुटले जातात. पण बाईला घर मिळत नाही, माणसाला प्रेमाचा माणूस भेटत नाही. आज कित्येक भांडणे तर 6-6 महिने लग्न झाले एवढे वाद झालेत. माझी विनंती माझ्या सगळ्या भगिनींना, लग्नात कदाचित कन्यादान करत असताना काही गोष्टी कमी द्या, काही गोष्टी जास्त द्या. परवा एक बाई म्हणी, ताई एवढं अन्नदान, एवढं अन्नदान दिलं आमच्या पोरीला, पिठाच्या गिरणी सगळं दिलं, सगळं तिचंच. मी म्हणलं सगळं तिला दि.
एवढं देताय तुम्ही लाइटर सगट गिजर सगट. दुसऱ्या दिवशी जाऊन जर ती वेगळी निघून राहिली तर सासूच्या दारात तिला पीठ मागायची सुद्धा गरज नाही पडली पाहिजे. एवढं देताय तुम्ही तिला, एक लक्षात घ्या, हुंड्यात द्या, देऊ नका असं म्हणणार नाही, पण एवढं तिला देऊ नका. जर तुम्हाला विनाश आहे असे भेटत असेल तर किंमत कळणार नाही. रक्ताचा घाम करून मोबदल्यात माणूस जी गोष्ट कमवतो त्याचा डौल काही वेगळाच असतो, त्या गोष्टीचा आत्मविश्वास काही वेगळाच असतो. काही गोष्टी कमी द्या, काही गोष्टी जास्त द्या, पण विनंती माझी तुमच्या दारात पदर पसरू. संस्काराची शिदोरी आपल्या पोरीच्या लग्नात कन्या दान करत असताना भरभक्कम द्या. संस्कारासाठी ती पोरगी आयुष्यात कोणाच्या दारात पदर पसरेल, कुठंच तिच्यावर कमतरता पडली नाही पाहिजे. एका पोरीचा फोन आला, ताई नवऱ्याचं माझं भांडण आहे. नवऱ्याने फोन केला, ताई तिला काहीतरी समजून सांगा. संसार असतो दोघाचा असतो, एकाने पसरलं तर दुसऱ्याने सावरून घ्यायचं असतं, एकाने घासलेट ओतून घेतलं तर दुसऱ्याने काडीची डबी लपून ठेवायची असते, नाही तर एकाने ओतून घ्यायचं आणि दुसऱ्याने काडी लावून द्यायची. गी संसार असं नसतो माई बाप. ती म्हणे 6 महिने झाले, या 6 महिन्यामध्ये मी जर चांगली साडी नेसले तर नवऱ्याने एकदाही कौतुक केलं नाही माझं. मी फाडी भाजी जर फोडणीला टाकली तर त्याने एकदाही जेवताना माझ्या भाजीचं कौतुक केलं नाही. कधी 6 महिने झाले लग्नाला, म्हणलं बाई संसार एका दिवसाचा नसतो, इथं 9 वर्ष झाले ती एकदाही नवऱ्याने कौतुक केलं नाही. जमत एखाद्याला कौतुक करायला? आता नाही जमत म्हणजे त्याच्या मनात तुमच्याविषयी भावना नसतात का? नाही जमत एखाद्याला कौतुक करायला? उलट काय करायचं, चांगली साडी नाही असल्यास तुम्हाला सुखी संसाराचा मंत्र सांगते. आम्हाला माहिती, मी अभंगाच्या बाहेर चालली, सुखी संसाराचा मंत्र चालली. परमार्थ दूर आधी प्रपंच कळायला पाहिजे आम्हाला. संसार सुखी करायचा आहे ना, त्याच्यावर रोसत बसू नका. चांगली साडी नेसली तर आपणच समोर जायचं म्हणायचं, नवीन साडी नेसली चांगली तर दिसते ना. आता असला मूड मध्ये तो हो म्हणून नाही ना, त्याचा नसेल टिक तर तो म्हणेल नाही काहीतरी, पण काहीतरी प्रतिक्रिया येईल ना. भाजी फोडणीला घातली तर आपणच म्हणायचं आज वेगळी भाजी केली, जरा वास्तव बरा येतोय ना, चवीला तर चांगली झाली ना, आवडली तर हो म्हणेल, नाही तर नाही म्हणेल. मग काय कोर्टात भांडण घेऊन जायचं असतं का? इथं एवढे वय झालेत, 35-35, 40-50-50 वर्ष झालेत विवाहाला, अजून नवरीनं नाही कौतुक केलं, मग काय ते भांडण करत बसल्या का? घरातली भांडणं कधीही कोर्टापर्यंत घेऊन जाऊ नका, आणि 4 भिंतीच्या बाहेर ती भांडणं कधीच घेऊन जाऊ नका. विनंती असेल माझी आणि सगळ्या पुरुषांना माझी विनंती, घरास लेकरं मोठे झाले आणि सुना घरात आल्या की आपल्या सौभाग्यवतीचा 4 चौघा देखत पान उतारा करायचा, अजिबात नाही. तिला काय तुम्हाला हाणायचं, तो तुमचा अधिकार आहे, अधिकार आहे तो. भारतीय स्त्री एवढी मर्यादित आहे, पहा तुम्ही पाऊल टाकलं तर जोडवे सांगतात तू मर्यादित आहेस, वर पाहताना तिच्या कपाळावरचं कुंकू सांगतो तू मर्यादितेस, हात तिने समोर करत असताना बोट दाखवत असताना हातातल्या तिच्या बांगड्या सांगतात ती मर्यादे. एवढी प्रत्येक जागोजागी श्री मर्यादित घातली. विनंती माझी, तुमचा अधिकारी ती चुकत असेल तर सांगायचा, पण तिला काय मारायचं, 4 भिंतीच्या आत मारायचं, लेखा सोना देख तिचा अपमान करायचा. आणि तुम्ही ग पहा, तुम्ही या लेखा सोना घरात आल्या अशी तिच्या हातातच सगळे ताबा येतो. ती म्हणती पप्या म्हातारं कुणीकडे उधळलं, पाय गिळायचं बाकी अजून, त्याला घरी पाठवून दे कोण. आणि ही माझी 16 वर्षाची तरुणीची बिचारी, आता ते म्हातारं झाले म्हणजे म्हातारीची कोण असते, तुम्हाला कळायली ना माझी भाषा. तुम्हाला यांना काय खसकायचं, 4 भिंतीच्या खसकायचं महिला मंडळ, लेखा सोना देखत एकमेकाचा पान उतारा करायचा. कमावून ठेवू नका. तुम्ही आजारी पडलात तर लेकरं तुमचे डॉक्टर सोडून वकील बोलवतील वाटणी करायला. काय ना एवढं टेन्शन आहे, माझी पुढची पिढी काय खाईन, ती भूस खाईन, तू बनग्या खाय. वेळ संपून गेली ना, ओव्हर टाइम करायची मला सवय नाही, नाही तर मग ते हिशोबात बसत नाही आपले. कृपया संयोजकांनी याची नोंद घ्यावी. तिसरी भक्ती सांगितली पितृवचन, उभ्या आयुष्यामध्ये स्वतःचे सगळे निर्णय स्वतः घ्या. पण विनंती असेल कॉलेजला जाणारे ज्यांचे ज्यांचे लग्न राहिलेत, फार चौफळे टांगा काजू बदाम खाऊ घाला असं मी म्हणणार नाही. काय निर्णय घ्यायचे तर घ्या. मुलींना विनंती, वाटेल ते कपडे घाला, म्हणजे कसे बी नाही चापून चुपून शोभून अंग भरून स्टेटसला शोभतील असे. मॉडर्न वापरा, काय शिकायचं तर शिका, सायन्सला जा, इंजिनिअरिंगला जा, काय व्हायचं तर वापर. एक विनंती असेल तुम्हाला सांगू, आत्ता जे यांना आम्ही पाठवलं होतं ना,
चंद्रावरती माहिती तुम्हाला जे सगळे शास्त्रज्ञ होते ना महिला तुम्ही जर पाहताल ना तर सगळ्यांच्या अंगावर साड्या होत्या. फारच मॉडर्न कपडे घातले म्हणून माणूस फार मॉडर्न विचारायचा होता असं नाही. तोळावर सोनं अंगावरती घातलं म्हणून माणूस फार शुद्ध होतो फार किमतीवान होतो असं नाही. तेवढ्या कॅरेटची शुद्धता त्याच्या विचारामध्ये सुद्धा असावी लागते. काय शिकायचं तर शिका, वाटेल ते कपडे घाला. पण विनंती असेल उभ्या आयुष्यामध्ये लग्नाचा निर्णय घेताना बापाच्या विरोधात जाऊन पळून जाऊन कधी लग्न करू नका. पळून गेलेला पोरीला जगात मायरे शिल्लक राहत नाही. आवडला एखादा बापाला सांगून पाहतो लग्न लावून देतो. बापाच्या विरोधात जाऊन कधी आंतरजातीय विवाह करू नका. सांगू सांगू मिलो मी मिलो आम्ही. अरे एवढ्या घटना घडल्यात. 21 वेळा चाकूने वार झाले. फरशा दगड डोक्यात घालून मारल्या. फ्रीज मध्ये तुकडे करून ठेवलेत. चुकीच्या ठिकाणी हृदय देत असाल तर तुमची जागा हृदयात नाही तर फ्रीज मध्येच असणारी. एवढा सांगव तरी ती म्हणते मेरा अकबर ऐसा नाही मेरा अब्दुल्ला वैसा नाही. तुकडे झाले तेवढे. लव जिहाद नावासारख्या संघटना हिंदू धर्म संस्कृती भ्रष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. हिंदूंनो आक्रमण सर्व बाजूने. भगव्यावरती संकट आहे फार मोठं येणाऱ्या काळामध्ये. झोपेत राहू नका गाफिलवानी. आज माझा पक्ष कोणता तुझा पक्ष कोणता तुझी जात कोणती माझी जात कोणती. एखाद्या मुस्लिम बांधवाला विचारा तुम्ही तुम्ही कोण आहात. मुस्लिमामध्ये अनेक जाती आहेत आणि पोट जाती. त्याच्यामध्ये शेख वेगळे बागवान अनेक जाती त्यांच्यामध्ये सुद्धा. पण ज्यावेळी ते सांगतील ना त्यावेळी ते आम्ही बागबान येत ना आम्ही शेख येत हे नाही सांगणार. मी मुस्लिम आहे एवढंच वाक्य येईल. आम्ही 15 ऑगस्टला 26 जानेवारीलाच आम्ही भारतीय असतो. इतर वेळी आम्ही मराठा माळी साळी कोळी तिली. बरं त्यातही सुद्धा आम्ही जाती सांगायच्या ठरल्या ना तर आम्ही 96 कोळी बरं का. आम्ही 12 मासी ते 16 मासी. आम्ही 96, 92, 93, 94 रोमण्यानी हानले पाहिजेत असे. माझा बंगला किती कोटीचा तुझी गाडी किती लाखाची तुझी केवढी झोपडी माझी केवढी गाडी हे महत्वाचं नाही. एक वाक्य काळजात उतरून घ्या माई बाप. भगव्याच्या रक्षणासाठी आणि तिरंग्याच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. जोपर्यंत झाडूच्या काड्या एकत्रित असतात झाडू सगळ्या गावाचा कचरा साफ करतो. ज्या दिवशी काड्याचं डिवायडेशन होतं त्या दिवशी झाडूचाच कचरा झाल्याशिवाय राहत नाही. समजदार कोई शराकात. मी काय बोलते तुमच्या पक्के लक्षात येते. सरकार आएगी सरकार जाएगी पार्टीया बनेगी पार्टीया बिगडेगी. कोण सीएम बनेगा कोण पीएम बनेगा मुद्दा नाही. हमना सीएम को जानते ना पीएम को जानते. अरे 100 करोड हिंदुओं का देश है ये हिंदुस्तान बना रहना चाहिए यही हमारी आकांक्षा है. सगळे टिकून राहिले पाहिजे. तिसरी भक्ती जीवनात पितृवचन. चौथी सेवापती. पत्नी असाल तर उभ्या आयुष्यामध्ये पतीची सेवा प्रामाणिकपणे. एकदा मोठ्या प्रेमाने हात वरती घ्या सर्वांनी. मागचे पुढचे आजूबाजूचे इकडचे खुर्चीवरचे चपला घालून बसले ते चपला सोडून बसले ते चपला उ बसले ते चोरी जात्यान म्हणून इकडं नाल्या इकडं कोपऱ्यात बसले ते. एक हात वरती करू नका. 2 हात वरती घ्या भजन करायचं. इकडच्या महिला झाडाखालचे झाडावरचे हरि विठोबा रे कुमार जय जय बार कुमार बार कुमार बार कुमार हरि हरि बार कुमार जय बार कुमार 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 जय जय बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बार कुमार बरं
काशी महाराज तुम्हाला धन्यवाद बर का काय तो मंडप काय ती माइक सिस्टीम काय लाइटिंग काय आपली बसण्याची पद्धत आणि शिस्तबद्धता अनिल भाऊ सुनील भाऊ साठी जोरदार टाळी वाजवायला कार्यक्रम पुण्यतिथीचा आहे पण मंडप लग्ना इतका सजवलाय बर का भाऊ तुम्हाला धन्यवाद आपल्या वडिलांच्या आयुष्यभर सेवा केली आणि उत्तर कार्य वर्ष साध एवढ्या सुंदर पद्धतीने एवढ्या दणक्यात आपण ठेवलं असं वाटतच नाही एखाद्या पुण्यतिथीचं कीर्तन एखाद्या सप्ताहात कीर्तन करते की काय आनंद मला प्राप्त झाला भगवंताकडे प्रार्थना करेल नक्कीच बाबा आपल्याकडे वळून पाहतील गेलेत पण त्यांचे आशीर्वाद अजून निरंतर आपल्या सोबत सदैव राहतील आणि सदैव तीर्थस्वरूप बाबा आबा अनिल भाऊ आणि सुनील भाऊच्या सदैव पाठीशी उभे राहतील खर तर आज वरून पाहताना आबांनाही केवढा मोठा हेवा वाटत असेल स्वाभिमान वाटत असेल त्यांना कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अशा आपल्या वडिलाच्या पुण्यतिथीच्या प्रीत्यर्थ एवढा दिमाखात सोहळा ठेवणारे पोर श्रीमंत नाहीत असे जगामध्ये नाहीत पण अशी मुलं प्रत्येकाच्या कुळात प्रत्येकाच्या घराण्यात जन्माला यावे आईबापांची सेवा करणारी भगवंताकडे प्रार्थना करेल आणि वडिलाची कृपा आपल्यावरती बरसत राहील की आपल्याला आयुष्यभर कशाचीच कमतरता पडणार नाही तुमचा प्रपंच दणक्यात दांडगाय तसा परमार्थ सुद्धा वैभवाचा ठरो आणि या घराण्यामध्ये अशीच वारकरी संप्रदायाची परंपरा चालत राहो या घराण्याच्या अंगणामध्ये घरामध्ये सदैव मृदंगाचा श्रुतीचा टाळाचा निनाद घुमत राहो ही पांडुरंगाच्या माऊली ज्ञानोबारांच्या चरणी प्रार्थना मी एक चरण सोडलंय तीन चरण सोडले कळालं त्याला धन्यवाद नाही कळालं त्याने उद्याच्या पंक्तीचा परसाद खाल्ल्याशिवाय घरी जायचं कीर्तन दररोजचे महत्वाचं काय आहे ते सोडायचं नाही कर्म प्रामाणिकपणे केलं हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या पुढच्या तीनही चरणाचा अर्थ सरळ सरळ सांगते सत्य बोली मुखे हिची विष्णूची महापूजा दुखवी अनेकांच्या दुःखे हिची विष्णूची महापूजा का हो तुकोबाराय जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं तर ती सेवा ईश्वर चरणी समर्पित होते का तुकोबाराने सांगितलं मना दृढ निश्चय असेल तर का शक्य होऊ शकत नाही भैरवी अभंगाचा शेवटचा चरण Yeah.
मनात दृढ निश्चय असेल तर माणूस काय करू शकत नाही. असा अद्वितीय साध्य करीता असा यास कारण अभ्यास तुका म्हणे विनंती असेल. आज आमच्या डोक्यात एक फॅड घुसलं, एक घटना घडली, कितीच घडती. नापास झालं का घी फाशी, कोणी दिल तोडलं का घी पॉइजन, बापाने मोबाईल नाही घेऊन दिला टाक पाण्यात उडी, असंही मरणार. एक मरणार, मरायचं सगळ्यांना, पण याला योग्य पद्धती आहे, त्या पद्धती विधी लिखी त्याला मरू द्या. एकदा नापास झालात म्हणून का हे संपत नाही. कदाचित अपयश यशाची पहिली पायरी असू शकते. तुम्हाला माहिती आहे नापास होणारेच इतिहास रचतात, इतिहास या भारताचा. येडे लोक इतिहास रचतात आणि शहाणे लोक तो इतिहास वाचतात. इतिहास शहाण्याचा होत नाही कधी. अरे भाई हे पागलो का काम आहे, हे शहाण्याचं कामच नाही तर येड्यांचंच काम आहे. एकदा काय झालं, मोरारी बापूने एकाने खालून चिठ्ठी पाठवली स्टेजवर, बापू आप पागल, आपके चेले पागल, आपसे बीजन पागल. त्या प्रश्नाला इतकं सुंदर उत्तर पाठवलं. माणसाने प्रत्येक स्थितीमध्ये किती व्यवस्थित असलं पाहिजे. पूजपा श्री मोरारी बापूने त्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं. इन बिगडे हुमे हुए दिमाग में अमृत के लच्छे हे, इन बिगडे हुए दिमाग में अमृत के लच्छे हे, हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे है. आदत 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 है जिसको पड़ी जिसकी आदत है, हम पर तो की है श्री जी ने कृपा, बस राधे कहने की आदत है. राधे 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 कहने की आदत सी हो गई है, श्री जी के चरणों में रहने की आदत सी हो गई है. राधे झालात काही हरकत नाही, कदाचित पुन्हा प्रयत्न करा. यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवायची जिम्मेदारी परमात्मेची. नाही तुम्हाला नोकरी लागली व्यवसाय करा, नाही व्यवसाय जमला शेतीच्या नादी लागा. पण तुम्ही उसात बार लांबून लिंबाखाली लुडो खेळत बसान, पबजी रमी खेळो और कॅच जिंको, जंगली रमी उचलून असे बाऱ्यात आणून घातली पाहिजे. ती कोणताही चांगला हिरो, चांगला हिरो ज्याला आम्ही आदर्श मानतो, प्रत्येक हिरो सांगतो रमी खेळो कॅच जिंको, सारी आमची पिढी बरबाद झाली. एक रमी न केली, पबजी न केली, दुसरी गौतमीने केली. आमचे महाराज लोक सांगू सांगू मेली, पण तिनं एकाच वर्षामध्ये वाट लावून टाकली. आता रुपाली पाटील किती ओरडत राहिली. गावोगाव जर कार्यक्रम होत असतील तर कोण म्हणतात, तमाशाने जर समाज बिघडत असेल तर कीर्तनाने सुधारलाच पाहिजे. कीर्तन इज नॉट एंटरटेनमेंट, बट कीर्तन इज इंटर मेंटेनन्स. कीर्तन मनोरंजनाचं साधन नाही, तर ते मनोमंथनाचं साधन आहे. विनंती सगळ्या तरुण बांधवायला माझी, नको त्या पुढाऱ्याच्या मागे पुढे लावू, मागे पुढे फिरून नको त्याचे पाय चाटण्यापेक्षा शेंगदाण्याचा फुटाण्याचा गाडा टाकून शेंगदाणे फुटाणी का, पण लोकांची लाचारी कधीच पत्करत नाही. लाचारीच्या यशापेक्षा स्वाभिमानाचं पैश मनात पचवायची तयारी ठेवा. लहरों से डर के नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी मंजिले तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. निश्चयाचे बळ तुका म्हणी तिची बळ, हे जी विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. सर्वांचे या ठिकाणी पुनश्च एकदा धन्यवाद व्यक्त करते. अंबरीश महाराज पाटील यांचं सर्व विद्यार्थी मंडळ असेल सर्वांना धन्यवाद. आदरणीय श्री रामायणाचार्य महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार राजनजी महाराज काशी यांच्यामुळे येण्याची संधी प्राप्त झाली. अनिल भाऊ सुनील भाऊ दोघांनाही धन्यवाद झालेली खरी कीर्तनरूपी सेवा. आदरणीय तीर्थस्वरूप पूजनीय कैलासवासी श्री तुकारामजी आबा यांच्या चरणी समर्पित करून सर्वांच्या वतीनं आबांच्या चरणी वाक पुष्पांजली श्रद्धांजली वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज.